दक्ष पोलीस टाइम्स समूहाचे संस्थापक विजयजी टाटिया यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ आणि महाराष्ट्र दारूबंदी मोहिमेचा शुभारंभ थाटात पार पडला. खरणे गावात प्रथम सकाळी संतांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीनं सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले. श्री श्री 1008 बाबा मोहन अवघडनाथ, श्री श्री 1008 महंत आयुर्वेदाचार्य स्वामी माधवानंदजी सरस्वती महाराज, मौनी रतनबाबा यांच्या सहवासानं मिरवणूक अतिशय भक्तिमय आनंदी वातावरणात पार पडली. त्यानंतर विजयजी टाटिया यांच्या पुढाकारानं स्वर्गीय मुकेशभाई पटेल आणि स्वर्गीय प्रियंका ओस्तवाल टाटिया फाउंडेशन सुपर स्पेशालिटी 25 बेडच्या हॉस्पिटलचाही भव्य शुभारंभ पार पडला. विजयजी टाटिया यांचा 17 फेब्रुवारीच वाढदिवस होता. तर नुकताच पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात 40 अधिक जवानांना वीरमरण आलं, त्यामुळे त्यांनी कुठलाही सत्कार स्वीकारला नाही. यातून त्यांचे देशप्रेम सामाजिक बांधिलकी स्पष्ट दिसून आली. या दिवशी प्रमुख अभियानाला सुरुवात झाली, ते म्हणजे महाराष्ट्र दारूबंदी अभियान. भूमाता ब्रिगेडच्या रणरागिणी तृप्तीताई देसाई यांनी नेहमीच प्रत्येक हाती घेतलेलं काम तडीस नेलंय. त्यासाठीच त्यांचे आक्रमक आणि प्रत्येक हाती घेतलेलं काम तडीस नेण्याची वृत्ती बघून विजयजी टाटिया यांनी त्यांना महाराष्ट्र दारूबंदी अभियानास वाहन भेट दिली आणि त्यासाठीच्या इंधनाचा खर्चही सुपूर्द केला. या महाराष्ट्र दारूबंदी अभियानास खराणे गावापासून सुरुवात झाली. तसेच दक्ष पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक किरण सावंत यांनाही कार्यक्रमात काल भेट देण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी दक्ष पोलीस टाईम्सच्या अंकाचंही प्रकाशन मान्यवरण हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री हेमंतराव देशमुख, भाजप प्रदेश प्रवक्ते तथा उद्योजक संजय शर्मा, आमदार कुणालबाबा पाटील, शिंदेखेडा पंचायत समिती सभापती सुरेश देसले, छावा संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख अनंत सांगळे, स्मिता पाटील शैक्षणिक संस्थेचे सचिव अशोक शेठ अग्रवाल, नंदुरबार पंचायत समिती सभापती व्यंकट बापू पाटील, जळगावचे उद्योजक दलूभाऊ जैन, मराठी पत्रकार संघ अध्यक्ष तथा दैनिक उत्तर महाराष्ट्रचे संपादक योगेंद्र दोरकर, दैनिक पथयात्रीचे संपादक चंद्रशेखर पाटील, पोलीस टुडेचे संपादक रत्नदीप सिसोदिया, मर्डरचे संपादक राजेंद्र गर्दे, पोलीस शोधचे संपादक नरेंद्र जमादार, राष्ट्रवादी काँग्रेस नेते संदीप बेडसे, खलाणे गावचे सरपंच कमलेश अहिरराव, पोलीस पाटील भगवान वेळू वाल्हे, ज्ञानेश्वर खंडेराव भांबरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रथम मान्यवर उद्योजक दलूभाऊ जैन यांनी विजयजी टाटिया यांच्या सामाजिक जोपासनेचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. विचार करून आणि सगळ्या अपूर्तता पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मला दारूबंदी विषयी कळलं तरी कुटुंब आमच्या देखत देखत संपले. त्या बायांचा विक्रोध, त्या बायांना आलेले दुःख, त्या बायांना सहन करायला आलेल्या शिव्या गाळ्या सगळ्या आम्ही खेडेगाव, मी पण खेडेगावातला वापर म्हणून आमचं गाव आहे. महाराष्ट्र दारूबंदीसाठी प्रमुख पुढाकार घेतलेल्या तृप्तीताई देसाई यांनी महाराष्ट्र दारूबंदी मोहिमेबाबत बोलताना विजयजी टाटिया यांचं विशेष कौतुक करत आभारही मानले. 21 वर्ष, तिला एक 3-4 वर्षाचा मुलगा आहे. आताचीच गोष्ट आहे, आज 17 फेब्रुवारी 16 जानेवारीची गोष्ट आहे. आणि तिने मला सांगितलं की ताई आज सकाळी माझ्या पतीचं निधन झालं, माझ्या ओळखीची आहे ती मुलगी. आणि तिने कुठून एवढंही सांगितलं की सरकारी दुकान ताई सकाळी 10 वाजता उघडतात, म्हणजे अधिकृत टायमिंग. पहाटे 3:30-4 वाजताच ती दुकानं उघडली जातात आणि मग रात्रीचा उतारा करायला चूळ भरायलाच ती लोक तिथं जातात आणि मग लिव्हर खराब होतं आणि ती लोक मरण पावतात. भाजप प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा यांनीही इथे आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि म्हणून या शहीदांच्या बलिदानाला एक प्रेरणा समजून विजयभाऊंनी निर्णय घेतला की कुठलाही शाल आणि हार माझ्या या वाढदिवसाच्या दिवशी मी स्वीकारणार नाही. खरं म्हणजे योगेश भदाणेच्या विजयजी टाटिया यांनी नेहमीच कराणे गावात विविध कामांसाठी प्रयत्न केलाय. गावात अद्ययावत जिम, लायब्ररी, मंदिर आणि इतरही अनेक कामांतून त्यांनी नेहमीच आपला मोलाचा वाटा उचललाय. आणि त्यांनी पुन्हा खलाणे गावात महाराष्ट्र दारूबंदी मोहिमेस सुरुवात करून खलाणे गावास एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.
भाई दोष हे पूर्ण चेकअपची व्यवस्था आता इथे केलेली आहे. त्याच्यानंतर सोनोग्राफीची व्यवस्था इथे केलेली आहे. ज्या ज्या शरीरात जहर जातं ते जहर काढण्याचं मशीन मी आणलेलं आहे. डायबिटीजचं मशीन आहे, बी पीचं मशीन आहे, सोनोग्राफी आहे, इत्या सुविधा आता आज आहेत. आणि या सर्व मी फक्त 20 रुपयाच्या केस पेपरमध्ये मी हे पुरवणार आहे. आणि अजून संपूर्ण सक्सेस करण्यासाठी मला किमान 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागेल, कारण की त्याच्यात काही कायदेशीर प्रोसिजर आहेत, काही कायदेशीर परमिशन घ्यावं लागतात. त्या सर्व परमिशन घेतल्यानंतर पुढच्या वाढदिवसापर्यंत ह्या हॉस्पिटलमध्ये सर्व धुळ्याला ज्या सोयी आहेत त्या सोयी इथं उपलब्ध असतील असं मी माझ्याकडनं शब्द. या कार्यक्रमानंतर इथे भोजनाचाही कार्यक्रम पार पडला, ज्याचा सर्वच उपस्थितांनी आस्वाद घेतला. भूषण सावळा पाटीलसह सुरेश पिंगळे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.